सगळ्यात मला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मजबूत करायची वाटते की जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण दुसऱ्याच्या प्रति सरेंडर होत नाही ना तोपर्यंत काही मिळत नाही. सरेंडर म्हणजे अत्यंत कोणी असो तो कोण गुरु आहे त्याला नाव कोणतं आहे त्याला काही महत्वाचं नाहीये. त्यांच्या समोर आपण शरण द्यायचं त्याला. जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत भगवंताची तुमच्यावरती काही आराधना किती करा तोपर्यंत तुम्हाला काही भगवंत देत नाही. भगवंत आपल्या जीवनामध्ये प्रचंड परीक्षा बघतो आणि परीक्षा बघितल्यानंतरच तुम्हाला बक्षिस देतो. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आहेत. मी त्यांनी आता उदाहरणं सांगितली म्हणजे अनेक उदाहरणं आहेत जीवनामध्ये. मग त्याच्यामध्ये त्या गुरुनी परीक्षा बघितल्याशिवाय कोणाला ज्ञान दिलेलं नाहीये. म्हणजे तुमचे सांदीपनी असतील म्हणजे सर आमच्याकडे आधी कसं व्हायचं की 8 वर्ष तुम्ही मुंज केल्यानंतरच आश्रमात पाठवायचं आणि घराकडे आई वडील कोणी नव्हते. तर 12 वर्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची कामं केल्यानंतर गुरु शिकवायचं. म्हणजे आता मी चुकेल असेल पण शास्त्रीय संगीतामध्ये जे मोठे मोठे आता ते आधुनिक युगात ते शिष्य होऊन ते अक्षरशः रडवायचे. म्हणजे आज तुम्हाला कोणताच गुरु रडवत नाहीये. तुमच्या मागे लागतात शिकायला म्हणून ही परिस्थिती आहे. आजचा तो फरक आहे. तर ती फरक आहे ते तुम्हाला संधी आहे ती संधी तुम्ही स्वीकारा. आणि अशा दृष्टीनं त्या कालखंडामध्ये हा जो कालखंड मागे पडलेला आहे आज समाजामध्ये जर संवेदना निर्माण करावी लागतील. समाजाला जर सात्विकतेकडे घेऊन जायचं असेल समाजामध्ये म्हणजे भगवान आज आता मी मगाशी बोलत होतो की भजनाला तीनच माणसं असतात आपल्या जेवढ्या. एक तो हार्मोनियम वाला एकटा डबलजी आणि एकटा तो गाण्याला. बाकीचे बाहेर असतात मोबाईलवरती आणि बाकीच्या काय कळत नाही. माझं तो एक नव्हे माझं मी देवळात ती केळी दिली मी बाहेर जाऊन एकेकाठी माझं संपलं. भजन माझा विषय नाहीये. त्यामुळं आपण त्या ह्याच्यामध्ये की तात्पुरता माझा विषय भजन त्यांचा विषय. तर तितकी तपरी तपश्चर नाही की श्रद्धावान लभते ज्ञानम असं ते म्हणतात की ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्या ठिकाणी आपल्या ज्ञानाची प्राप्ती होते. कारण आपल्या जीवनामध्ये गुरुवरती श्रद्धा जर नसेल गुरु सांगेल ते ऐकणं ही भावना ज्या ज्या वेळी मनामध्ये निर्माण होते त्या त्यावेळी ते काहीतरी मिळतं. कारण आपणच ते त्याच्या गुरुच्या मनात निर्माण होतं की त्याला काही दिलं पाहिजे भरभरून दिलं पाहिजे. एखाद्या शिष्याला माणूस पिना तर रमाकांत आचरेकरांचा उल्लेख केला. तेंडुलकर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोन शिष्य. आज सचिन तेंडुलकरचं नाव जगामध्ये आहे. विनोद कांबळी नाहीच आहे कुठे. तो सुद्धा खेळत होता पण विनोद कांबळीचं नाव कोणी घेत नाहीये. एकाच गुरुचे दोन शिष्य होते पण एकावरती प्रचंड त्याला माया मिळाली प्रचंड सामर्थ्य मिळालं. तो आज जगाच्या इतिहासामध्ये नाव कोरलं. अशाच प्रकारचे शिष्य होते. अशा प्रकारची ही जी आहे त्यांच्या आधारावरती सुदैवानं आपल्याला आज हे सगळं ऐकायला मिळतं. पण दुर्दैवानं आपल्याला हे शिकवलं जात नाही. म्हणजे आता एक गोष्ट त्यांनी कविता केली म्हणजे त्यांच्यामध्ये जे कास पुरलं कारण अशा प्रकारचं काहीतरी वाटलं की जी आता इंग्रजीमध्ये जी मुलं शिकतात ना त्यांना परवा मी म्हटलं आम्ही गाणं बसवलं परवा आमच्या हाय सेकंडरीमध्ये गुरुदेवी ज्ञानरूपी आम्ही चालू हा पुढे वारसा. तर ती मुलं म्हणाली आमकास शिकवणार म्हणा काय करणार. कारण आमची मुलं सगळे इंग्रजी माध्यमात शिकतात त्यामुळे इंग्रजी माध्यमात गेल्यानंतर त्यांना काय शिकवणार. तिथे जॅक एन जिल वेंडर तर येईल त्यांना तुमची कुठची प्रार्थना गुरु आहे कोणी नाहीये. तिथे फक्त इतकी एरोगन्सी लक्षात घ्या. मी आता एक संधी मिळाली म्हणून सांगतो की ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचं संगीत असेल ज्या ठिकाणी भारतीयत्व जे जिथे त्या ठिकाणी असेल ना ती मुलं कधीही एरोगन्स होणार नाही. म्हणजे दुसऱ्यावरती बोलताना कधी अहंकार दुट्टप्पी उद्दामपणे बोलत नाही खूप शांतपणे बोलतात. त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड सात्विकता असते. म्हणजे ज्या ज्या वेळी तुम्ही कोणता आहार घेता ना त्या आहारावरती माणसाचा स्वभाव ठरतो. तुम्ही जर शाकाहारी असेल तर तुम्हाला सहज राग येत नाही पण तुम्ही जर अशा प्रकारचा आहार घेता तशा प्रकारचा माणसाची वृत्ती ठरते. ती वृत्ती सुद्धा त्या संगीतामध्ये बदलते. इतका त्या संगीताचा आधार आपल्या सगळ्याच्या जीवनामध्ये असतो. आणि आज या ठिकाणी आम्ही सगळे बसतो संगीताचा आनंद घ्यायला बसलो. आता जास्त लोक बोलता की परत एकदा त्या साक्षात अशा प्रकारच्या महान अशा प्रकारच्या व्यासांच्या प्रतिचरणी कृतज्ञता व्यक्त करतो. तर त्यांनी जे ज्ञानाचं भांडार आमच्या